ठाणे तहसीलदार ज्योती देवरे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून कार्यालय सुशोभीकरण स्वच्छता वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवण्यात येतात. शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे तहसील कार्यालयीन आवारात प्रथमच वृक्षारोपण करण्यात आले. प्रांत अधिकारी श्री सुधाकर भोसले साहेब, ठाणे तहसीलदार ज्योती देवरे मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळब साहेब, सुपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोकावे साहेब, ठाणे नगर परिषदचे मुख्य अधिकारी कुमावत मॅडम, वैद्यकीय अधिकारी श्री लाळगे साहेब, राहुल शिंदे, विक्रीकर अधिकारी अमोल धाडगे, पत्रकार सुरेंद्र शिंदे, पत्रकार प्रशांत झावरे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. सुपा येथील आम्ही वृक्षवल्ली समूहाचे सदस्य अमित भोसले यांनी शिवविचाराची जोपासना करत वायफट खर्चाला फाटा देत पाम ट्री, फायकस, कण्हेर, कर्दळी ई वृक्ष भेट देत त्याची कार्यालयीन परिसरात लागवड केली. भविष्यात हा उपक्रम अजून मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न समूहामार्फत करण्यात येणार आहे. या प्रसंगी वृक्षवल्ली समूहातील अभय पवार, देवीदास काळे, लालाभाई शेख, प्रवीण दरेकर, प्रताप पवार, वेदांत साबळे, बापू सुनुळे, अमोल रोडे, बाळासाहेब उंडे यांची मोलाची सहकार्य लाभले. अशा प्रकारचे वृक्षारोपणाचे कार्यक्रम इतरही कार्यालयात राबवण्यात यावे अशी प्रतिक्रिया अधिकारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.